नमस्कार, मी चित्राली चोगले आणि सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. पुन्हा शनिवार आलाय, त्यामुळे नवीन सेलिब्रिटींना भेटण्याचा वार आलाय. आणि आजची सेलिब्रिटी ही अशीच खास आहे. आज आपल्या भेटीला आले आहेत अभिनेते सचित पाटील. सचित, खूप खूप धन्यवाद वेळात वेळ काढून तू आज आमच्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल. धन्यवाद, थँक्यू सो मच. न्यूज 18 लोकमतने आज मला या व्यासपीठावरती बोलवलं, त्याबद्दल मनापासून आभार. नक्कीच, त्यामुळे सचित आज आला आहे, त्याच्याबरोबर गप्पा मारायच्या आहेत. तुम्ही सुद्धा त्याला फोन करून प्रश्न विचारू शकता. त्यासाठी आमचा नंबर लिहून घ्या. आमचा नंबर आहे 0226689923. तर सचित, सुरुवात नक्कीच मी तुझा आता जो बज आहे सध्या सगळीकडे त्याच्यावरनं करणार आहोत. प्रेम बनून तू सगळ्यांच्या भेटीला आलायस राधा प्रेम रंगी रंगली या शोमधून. याबद्दल आता तूच आम्हाला सांग आणि शोची सुरुवात त्याच नोटवर करूया. खूप एक तर बऱ्याच वर्षांनी मी हा शो करतोय आणि मला बेसिकली ज्यावेळी वीरेंद्र प्रधान आमचे जे दिग्दर्शक आहेत त्यांनी या शोची या मालिकेची ज्यावेळी कथा सांगितली सचिन दरेकर आणि वीरेंद्र प्रधान यांनी, त्यावेळी ती मला खूप इंटरेस्टिंग वाटली. राधा आणि प्रेम ही मुख्य पात्र आहेत त्यातली आणि प्रेम हे जे कॅरेक्टर आहे असं कॅरेक्टर मी माझ्या संपूर्ण कारकिर्दीत कधीच प्ले केलं नव्हतं, रंगवलं नव्हतं. सो मला ते खूप इंटरेस्टिंग वाटलं. खूप काय म्हणूया, खूप डायनॅमिक असा बिझनेसमॅन आहे आणि खूप फोकस बिझनेसमॅन आहे. वेगळा एम्पायर आहे, म्हणजे 700 कोटींचा वगैरे काहीतरी, 700 कोटीचा मालक आहे. आणि मुख्य म्हणजे माणूस वेगळा आहे, त्याची सोच वेगळी आहे, त्याचं थिंकिंग वेगळं आहे, विचारसरणी आपण ज्याला म्हणतो ती खूप वेगळी आहे. ज्यावेळी मला कलर्स मराठीनी या शोसाठी विचारलं त्यावेळी खरं तर मालिका करायची माझी मानसिकता नव्हती. त्यावेळी चित्रपट सुरू होते, एक चित्रपट पूर्ण झाला आहे, दुसरे दोन चित्रपट करत होतो. पण ज्यावेळी या मालिकेबद्दल कळलं आणि ज्या पद्धतीने ज्या ग्रँजरनी ही सगळी मंडळी त्याच्याभोवती काम करत आहेत, आमचं आरव जिंदाल म्हणून आमचे जे निर्माते आहेत ते ज्या पद्धतीने त्याचा सगळा विचार करत आहेत, हे पाहिल्यानंतर मला असं वाटलं की नाही, इतकं सुंदर प्रोडक्ट आहे तर आपण त्यात काम केलं पाहिजे. आणि मुळात मला माझी व्यक्तिरेखा खूप आवडली आणि म्हणून मी ही भूमिका करायला तयार झालो. नक्कीच, प्रेमच्या प्रेमात सगळे हळूहळू पडायला लागले, जरी तो थोडासा प्रेमापासून अलिप्त असला तरी. फोन यायला सुरुवात झाली तर आपण फोन कडे वळणार आहोत लगेच. रश्मी जोशी आहेत बोरीलीहून. रश्मीजी, तुमचा प्रश्न विचारा. हाय, मी रश्मी बोलतेय. सचित, तुम्हाला ओळखत असेल, दिवसात एकदा तरी मी तुझी आठवण करते हे तुला माहितीये. आपण फ्रेंड्स प्रीमियरला भेटलो. हॅलो, हाय हाय रश्मी, हाय, ओळखलं. हाय, आणि मी बरेलीवर बोलते, नॉट बोरिवली, सॉरी, त्यांना ऐकण्यात. मला तुला दोन प्रश्न विचारायचे. एक तर 2018 मध्ये येणारं सगळ्यात मोठं प्रोजेक्ट, विच आर यू लुकिंग फॉरवर्ड टू, असं कोणतं मूवी आहे? आणि जे असे तू रोल्स करतो ना सिरियस, देन यू आर नॉट स्माइलिंग मच, तसे रोल तुला खूप छान सूट होतात. आय लव्ह फ्रेंड्स, आय लव्ह क्लासमेट, बट दिस रोल इज ऑल्सो टू गुड अँड विलन टाईप, असं ना, सिरियस किंवा विलन, दॅट कम्स आउट अ डिफरंट पर्सनॅलिटी ऑफ युअर्स दॅट लुक्स टू गुड. सो आय लव्ह यू फॉर दॅट. थँक्यू, थँक्यू सो मच. वेगवेगळ्या भूमिका माझ्या तुम्हाला आवडत आहेत हे ऐकून खरंच मनापासून आनंद होतो आहे. 2018 जानेवारीमध्ये किंवा फेब्रुवारीमध्ये माझी नवीन फिल्म येते, त्याचं नाव आहे विठ्ठल. खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे त्याची आणि त्याबाबतीत मी त्याबाबतीत आत्ता जास्त काही सांगणार नाही, कारण लवकरच त्याच्या पब्लिसिटीला सुरुवात होईल. तर मला असं वाटतं की जेव्हा ती सुरुवात होईल त्यानंतर मी त्याच्याबद्दल बोलणं जास्त योग्य ठरेल. जी कॉम्प्लिमेंट तुम्ही आत्ता मला दिली की मी सिरियस माझा जो चेहरा ठेवून जेव्हा भूमिका करतो त्यावेळी ती जास्त तुम्हाला आवडते, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. मी फार अशा भूमिका केल्या नाही. झेंडामध्ये एक केली होती, झेंडा चित्रपटात, मग क्लासमेटमध्ये केली आणि क्लासमेट्सनंतर मला वाटतं ही भूमिका अशी आहे. पण जर का तुम्ही बारकाईने विचार केला तर झेंडामधली भूमिका, क्लासमेट्समधली भूमिका आणि राधा प्रेममधली भूमिका ह्यातला प्रेम खूप वेगळा आहे. त्या भूमिका वेगळ्या होत्या, त्यालाही त्या त्या भूमिकेचं एक लॉजिक होतं की तो माणूस तसा का वागतोय. इथे हा जो प्रेम देशमुख आहे तो त्याच्या कॉन्सेप्टवर आणि त्याच्या भूमिकांवर अतिशय ठाम आहे. त्याला
त्याचं म्हणणं असं आहे की मला बिझनेस करायचा आहे आणि त्यासाठी मला प्रेमासारख्या गोष्टींमध्ये किंवा लग्नासारख्या गोष्टींमध्ये वेळ काढण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही आहे. सो तो क्लिअर आहे त्या बाबतीत. पण काही अशा घटना त्याच्या आयुष्यामध्ये घडतात की त्याची जी बहीण आहे, जी रादर्स त्याची सावत्र बहीण आहे, त्याच्या आईचं दुसरं लग्न झालेलं आहे, त्यामुळे त्या वडिलांचा तो तिरस्कार करतो. पण त्यांच्याचपासून जी मुलगी झालेली आहे तिच्यावर मात्र तो जीवापाड प्रेम करतो. आणि ज्यावेळी त्याला असं कळतं की आपली बहीण आपल्याच एका एम्प्लॉईपासून प्रेग्नंट आहे आणि तो एम्प्लॉई त्याला अशी अट घालतो की जोपर्यंत माझ्या बहिणीचं लग्न होणार नाही तोपर्यंत मी तुमच्या बहिणीशी लग्न करू शकत नाही कारण तिच्या पत्रिकेत दोष आहे. तर त्यावेळी तो स्वतःच्या आत्तेभावाशी तिचं लग्न ठरवतो, जो आत्तेभाऊ लग्नातनं पळून जातो. सो गोष्टीमध्ये इतक्या गमतीजमती आहे आणि ह्याला आणि तिचे काकू म्हणते की तू मग जर का तुम्ही बाकीच्या मुलांची नावं सजेस्ट करते तर तुम्ही स्वतः का लग्न करत नाही. सो हा असा माणूस आहे की ज्याची एक गर्लफ्रेंड आहे, ज्या गर्लफ्रेंडमध्येही खरं तर त्याला तसा काही इंटरेस्ट नाही आहे, पण तिची आई त्याच्या कंपनीमध्ये शेअर होल्डर आहे म्हणून तो तिच्याबरोबर मित्र आहे. अशा अवस्थेत त्याला या एका चाळीतल्या राधासारख्या टीचर असलेल्या मुलीबरोबर लग्न करावं लागतं. सो हा जो आहे तो एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की ज्याला ह्या गोष्टींवर विश्वासच नाहीये किंवा ज्यात इंटरेस्ट नाही आणि त्याला त्याच्याकडे वेळही नाही आहे बेसिकली तो प्रेम बघायला खरंच सगळ्यांना आवडतंय. त्यामुळे सगळ्यांना तुझ्याशी गप्पा पण मारायच्या, त्यामुळे फोन्स येत आहेत, आपण फोन कडे वळणार आहोत. सिद्धेश भुसाणे आहेत नवी मुंबईहून. सिद्धेशजी तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. तुमच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात कशी झाली आणि दुसरा प्रश्न असा आहे की घरकुल ही मालिका तुम्हाला कशी मिळाली व या मालिकेचा व भक्ती बर्वे इनामदार यांच्या सोबत काम करताना आलेला अनुभव शेअर करा. अरे बापरे, वा वा, खूप छान प्रश्न आहे. माझ्या कारकिर्दीची सुरुवात मला असं वाटतं की मी लहान असताना थिएटर केलं होतं थोडंफार. सुधा करमरकर, सुलभा देशपांडे, रामनाथ थरवळ अशा दिग्गजांकडनं मला मार्गदर्शन मिळालं होतं. माझ्या आईनी मला त्या सगळ्या छोट्या लहान जी बालनाट्य शिबिरं असतात त्यात मला टाकलं होतं. आणि त्याच्यानंतर मी रुपारेल कॉलेजमध्ये ज्यावेळी आलो त्यावेळी रुपारेल कॉलेजमध्ये मला जो कल्चरल ग्रुप मिळाला तो खूप इंटरेस्टिंग मिळाला. चेतन दातार म्हणून आमचे जे दिग्दर्शक होते, आज ते हयात नाही आहेत, पण मला त्या माझ्या वयामध्ये एक जे म्हणतो ना योग्य वळण देणं खूप गरजेचं असतं ते चेतननी खूप केलं माझ्या बाबतीमध्ये. आणि चेतननी मला तिथूनच वयाच्या 16 वर्षी सत्यदेव दुबेंच्या वर्कशॉपला पाठवलं आणि तिकडनं खूप आयुष्य बदलत गेलं माझं. आणि मग दुबेंबरोबर मी दुबेजींबरोबर थिएटर केलं, मग तिकडनं हळूहळू करत मी त्याच्या आधी मी हिंदी सिरियल्स केल्या. अनुभव सिन्हाची शिकस्त नावाची मी सिरियल केली, सी हॉक्स नावाची सिरियल केली, स्वप्ना जोशींची मी बालाजीची मानोयानं मानो नावाची सिरियल केली. आणि हे करत असताना हळूहळू मी रणांगण नावाचं नाटक केलं आणि रणांगण नाटकानंतर केस नंबर 99 चंद्रलेखेची 2 नाटकं केली आणि त्यानंतर घरकुल या मालिकेमध्ये काम मिळालं. मे बी थिएटर करता करता एकांकिका थिएटर प्रायोगिक रंगभूमी असं करत करत पुन्हा एकदा हिंदी मालिकांकडनं मी मराठी मालिकांकडे वळलो. आणि भक्तीताईंबरोबर काम करण्याचा अनुभव जर का तुम्ही विचाराल तर मला असं वाटतं भक्तीताई एक स्कूल होत्या, एक शाळा होत्या अभिनयाच्या. आम्ही सगळेच त्यांच्याकडनं खूप शिकलो आणि घरकुल ही मालिका कायम माझ्या काय म्हणूया आपण स्मरणात राहील अशी आहे. कारण त्या मालिकेमध्ये जे जे कलाकार होते ते सगळेच कलाकार आज माझे अतिशय जवळचे मित्र आहेत. त्या सगळ्यांना मी खूप मिस करतो आणि आज ज्यावेळी अनेक वर्षांनंतर मी मालिका पुन्हा करतो आहे त्यावेळी मला घरकुलच्या सगळ्या आठवणी ताज्या होतात. आणि थँक्यू सो मच, तुम्ही इतक्या जुन्या मालिकेपासून सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या आहेत त्याबद्दल धन्यवाद. नक्कीच खूप छान आठवणी निघतायत आणि तसेच छान फोन्स पण येत आहेत. तर पुढचा फोनही आलेला आहे, त्याच्याकडे वळणार आहोत आपण. रवींद्र कुडाळकर आहेत पुण्याहून. रवींद्रजी तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सचित पाटीलजी. नमस्कार. मी तुमचा एक नियमित चाहता आहे. खरं सांगायचं तर तुमचं सहज सुलभ साधा चेहरा, नम्र आणि लोभस चॉकलेट व्यक्तिमत्व आपल्या घराघरातच आहे असं वाटतं. तुमचा अभिनय पाहताना घरातलीच व्यक्ती आहे का असाही भास होतो. तुमच्या क्लासमेट क्षणभर विश्रांती नंतर झेंडा साडी माडे 3 अर्जुन या सर्व भूमिका मला खूप भावल्या. माझे 2 प्रश्न आहेत सचितजी आपल्याला. पहिला प्रश्न मला असा विचारायचा आहे की नियमित भूमिकांपेक्षा सर्जनशील भूमिका इनोव्हेटिव्ह काहीतरी
चॉकलेट भूमिकेपेक्षा वेगळं द्यायचा प्रयत्न आपण कसं करतो हा पहिला प्रश्न. दुसरं मला असं विचारायचं की अशा विविध भूमिका बजावताना एक माणूस म्हणून अभिनेत्या पलीकडे जाऊन एक स्वतःला माणूस म्हणून तुम्ही कसं शोधता आणि त्यातला आनंद कसा लुटता? धन्यवाद. खूप छान आहेत दोन्ही प्रश्न. सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी देईन की मी नेहमीच, जरी तुम्ही असं म्हटलं की एक चॉकलेट बॉय आणि असा जरी चेहरा असला तरी, मी नेहमीच मला ज्या ज्या भूमिका मिळाल्यात किंवा ज्या ज्या चित्रपटांचा तुम्ही उल्लेख केला आहे त्या सगळ्या चित्रपटांमध्ये वेगळ्या पद्धतीच्या भूमिका निवडण्याचा नेहमीच प्रयत्न केला. मी ऑलवेज सिलेक्टिव्ह सिनेमे करत आलो, वर्षाला एक किंवा दोनच चित्रपट केले, अनेक सिनेमांच्या ऑफर्स येऊनही. कारण माझा मुख्य हेतूच हा होता की आपण वेगळ्या पद्धतीच्या वेगळ्या धाटणीच्या नेहमी भूमिका करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण मी चॉकलेट बॉय म्हणून अनेक सिनेमे येतील आणि त्या मी तेच जर मी करत राहिलो तर एक अभिनेता म्हणून मला तेवढंसं समाधान मिळणार नाही. म्हणून जर का तुम्ही पाहिलं असेल तर क्षणभर विश्रांती जर एक चॉकलेट बॉय असेल तर झेंडामधला जो आदित्य प्रधान आहे, जो अनेक लोकांना खूप आवडतो ते कॅरेक्टर, अतिशय कनिंग असा तो माणूस होता आणि अवधूत गुप्तेंचे मी आभार मानेन की त्यांनी त्यावेळी माझ्यावरती विश्वास ठेवला. कारण मी अतिशय पॉझिटिव्ह भूमिका करत असताना एक ग्रे शेडची भूमिका त्यांनी मला या निमित्ताने दिली आणि ती खूप लोकांना आवडली, खूप प्रेक्षकांना ती भूमिका आवडली. त्यानंतर अर्जुनची भूमिका असेल तर अर्जुनमध्येही मी चॉकलेट बॉय नव्हतो. मराठी माणसांनी बिझनेस केला पाहिजे अशी त्या चित्रपटाची वनलाईन होती आणि एक मराठी उद्योजक ज्यावेळी बिझनेस करायला उभा राहतो त्यावेळी त्याच्या मार्गात किती अडथळे येतात अशा पद्धतीची ती गोष्ट होती. किंवा जर का क्लासमेट्समधली भूमिका तुम्ही पाहिली तर क्लासमेट्समध्ये एक स्विमर आहे तो आणि जो कम्प्लिटली फोकस आहे त्याच्या अभ्यासावर, ज्याला टाइमपास करण्यात इंटरेस्ट नाही आहे, त्याला अब्रॉड जायचं आहे पुढच्या शिक्षणासाठी, स्विमिंगमध्ये त्याला करिअर करायचं आहे आणि अशा पद्धतीच्या माणसाच्या आयुष्यात जेव्हा कारण नसताना त्याच्या वडिलांना छेडलं जातं त्यावेळी त्याचं डोकं फिरतं आणि तो कम्प्लिटली माणूस म्हणून चेंज होतो. सो ती जी जर्नी आहे ती मला खूप इंटरेस्टिंग वाटली म्हणून मी क्लासमेट्समधली भूमिका स्वीकारली. अगेन आदित्य सरपोतदार हा माझा अतिशय जवळचा मित्र आहे, दिग्दर्शक, त्याचे मी आभार मानेन. आणि आत्ता अगेन मी प्रेम देशमुख जो करतो आहे तो कुठल्याही अर्थाने मला नाही वाटत की चॉकलेट बॉयच्या जवळपास पण जाणार आहे. खूप वेगळी भूमिका आहे त्यामुळेच मी रादर माझ्या हातातले दोन चित्रपट बाजूला ठेवून या मालिकेचा स्वीकार केला. तुमचा जो दुसरा प्रश्न त्यांचा होता, मला तो ऑडिबल नव्हता पण आपण त्या प्रश्नाकडे पुन्हा येऊयात. पण आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त सेलिब्रिटी टॉक टाइम. सेलिब्रिटी टॉक टाइम छान रंगलाय. सचित पाटील सोबत गप्पा मारतोय आणि फोनही येत आहेत सचित, त्यामुळे आपण थेट फोन कडे जाणार आहोत. श्याम पवार आहेत घनसोलीहून. श्यामजी तुमचा प्रश्न विचारा. सुरुवातीला सचित पाटलांचं अभिनंदन साहेब तुम्हाला. थँक्यू. की तुम्ही आपल्या चित्रपट क्षेत्राकडून एक छोट्या पडद्याकडे परत आल्याबद्दल. थँक्यू. की एवढा मोठा माणूस जर छोट्या पडद्याकडे जर लक्ष देत असेल आणि घेत असेल तर ती मराठीसाठी अभिमानाची गोष्ट आहे. थँक्यू, थँक्यू सो मच. त्यानंतर माझा प्रश्न असा आहे की सचित पाटील यांची भूमिका झेंडामधील सचित पाटील आणि सत्य सावित्री आणि सत्यवान याच्यातील इन्स्पेक्टर गावस्कर आता राधा मधला प्रेम, या तिन्ही भूमिकेमधील थोडस मला जाणून घ्यायला बरं वाटेल की म्हणजे साधर्म्य काय आहे आणि त्या भूमिका करताना तुम्हाला म्हणजे काय हे होतंय, फील म्हणजे काय येतंय हे मला थोडंसं जाणण्यात बरं वाटेल. ऍक्च्युली खरं सांगायचं तर यातल्यात कुठल्याच भूमिकेच्या जवळ जाणारं माझं व्यक्तिमत्व प्रत्यक्ष आयुष्यात अजिबात नाही आहे. म्हणजे कालच मला आमच्या काही सोसायटीतल्या आजींनी विचारलं की तुम्ही प्रत्यक्षात एवढे छान आहात, त्या सिरियलमध्ये एवढी चिडचिड का करता तुमच्या? तर मुख्य मला असं वाटतं की एका अभिनेत्याचं काम असतं की तुम्हाला ज्या पद्धतीची भूमिका मिळते ती भूमिका तुम्ही अतिशय समरसून करणं खूप गरजेचं असतं. राधा प्रेमरंगी रंगलीमधला जो प्रेम आहे
तो खरं पाहता करणं खूप डिफिकल्ट आहे माझ्यासाठी. कारण सतत चिडतो आहे माणूस, सतत रागवतो आहे, सतत रुथलेसली सगळ्यांशी वागतो आहे. आणि जे आमचे दिग्दर्शक आहेत वीरेंद्र प्रधान, त्यांनी मला अक्षरशः असं सांगितलं की या भूमिकेमुळे लोक तुझा तिरस्कार करतील आणि लोकांना भयंकर राग येईल, आणि राग जेवढा येईल तेवढं प्रेमचं कॅरेक्टर यशस्वी होईल असं मला वाटतं. कारण प्रेमच्या आयुष्यामध्ये काही जे बदल घडणार आहेत त्याच्यासाठी असा प्रेम उभं राहणं खूप गरजेचं आहे त्यांच्यामध्ये. सो मी पण ते चॅलेंज म्हणून घेतलेलं आहे. जसं गावस्कर तुम्ही म्हणालात, ते सुनील गावस्करचं जे कॅरेक्टर होतं ते खूप वेगळं संजय मुने यांनी लिहिलं होतं सर्वेश परबांच्या सिनेमांमधलं. त्याचबरोबर झेंडामधलं, जसं मला असं वाटतं की प्रत्येक लेखक आणि दिग्दर्शक त्या त्या भूमिकेचं एक क्राफ्टिंग करतो, आणि त्यांनी इतकं छान काम करून ठेवलेलं असतं की एखादा ॲक्टर ज्यावेळी येतो त्यावेळी त्यांच्या त्या लिखाणाला आणि दिग्दर्शन जे ते करत असतात त्याचं जर का योग्य तुम्ही समजून जर का उमजून ते केलं तर ते खूप छान पडद्यावरती येतं आणि लोकांना आवडतं. पण प्रत्यक्षात यातल्या कुठल्याही भूमिकेच्या जवळ जाणारं माझं व्यक्तिमत्व नाही आहे. अगदीच खरं सांगायचं तर घरकुल नावाची जी माझी मालिका होती त्या मालिकेतली जी माझी व्यक्तिरेखा होती ऋत्विकची, ती कुठेतरी माझ्या वैयक्तिक माझा जो स्वभाव आहे त्याच्या जवळ जाणारी होती. नक्कीच. फोन आलाय पुढचा, तो फोन घेऊया आपण. रश्मी चव्हाण आहेत पुण्याहून. रश्मीजी तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार पाटील सर. नमस्कार. नमस्कार रश्मीजी. फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू से यू आर व्हेरी चार्मिंग अँड हँडसम. माझ्या त्याचसाठी रिलेटेड क्वेश्चन आहे की तुम्ही ज्या नवीन सिरियल मध्ये काम करत आहात तर त्यात तुमचं नेचर किंवा तुमचा स्वभाव खूप चिडचिडा किंवा खूप रागीट आहे, तर रिअल लाइफ मध्येही तुम्ही तेवढेच आहात हायपर? नाही नाही अजिबात नाही. मी आत्ताच या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं दिलं. मी प्रत्यक्ष आयुष्यामध्ये अजिबात असा रागीट किंवा असा नाही आहे. मला रागीटपणा आणि चिडचिड करण्याची सवय नाही आहे अजिबातच. मी खूप हॅपी गो लकी आणि जॉली माणूस आहे. पर्सनल आयुष्यामध्ये फारसं मी कोणावर रागवत नाही, शक्यतो रागवत नाही. पण या भूमिकेसाठी मला ही चिडचिड करावी लागते. मला या भूमिकेमध्ये म्हणजे काय म्हणूया, मी हसलो तर माझे दिग्दर्शक म्हणतात नाही 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 हसू नका तुम्ही, तुम्ही हसण्याची लोकांनी वाट पाहिली पाहिजे. तेच एक खूप मोठं आव्हान आहे खरं तर या भूमिकेचं की तुला तू म्हणून दिसायचं नाहीये, पण त्यात काही इमोशन्स न येता तो स्ट्रेट फेस करून तो अभिनय करणं, आणि ते आता सगळीकडे आय गेस ते आवडायलाही लागलंय. म्हणजे इनफॅक्ट आवडते खूप प्रेक्षकांना, एक वेगळा फॅन फॉलोइंग त्याचा. फॅन फॉलोइंग तयार झालं. अनेक प्रेक्षकांनी मला असं सांगितलं की तुम्ही एवढी चिडचिड करता, तुम्ही इतकं रागवता, त्या राधाला एवढं बोलता, सगळ्यांवरती डाफरता, तरी पण आवडत आहे आम्हाला तुम्ही. हीच खरं तर गंमत आहे. व्हेरी गुड कॉम्प्लिमेंट. ऍक्च्युली हीच गंमत आहे आणि हीच गोडी आहे. अशा आणि अजून भरपूर गप्पा मारायच्यात, फोनही घ्यायच्यात, पण आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त सेलिब्रिटी टॉक टाइम. ब्रेक नंतर सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये पुन्हा एकदा स्वागत. गप्पांचा शेवटचा टप्पा आलाय, पण फोन काही थांबत नाहीये, सगळ्यांना तुझ्याशी गप्पा मारायच्या, त्यामुळे थेट फोन कडे वळणार आहे. स्वाती तावड्यात साताराहून. स्वातीजी तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा मी स्वाती तावडे बोलते साताराहून. बोला, तुमचा आवाज येतोय स्वातीजी, बोला. हॅलो. हा मी स्वाती तावडे बोलते साताराहून. नमस्कार स्वातीजी, बोला. मालिका सुरू आहे राधा प्रेम रंगी रंगली, तर माझा असा प्रश्न आहे की त्यांच्या रिअल लाइफ मधल्या राधा बद्दल त्यांनी आम्हाला थोडंफार सांगावं. अरे वा वा, खूपच छान प्रश्न आहे. माझ्या रिअल लाइफ मधल्या राधाचं नाव आहे शिल्पा पै. ती गायिका आहे आणि बऱ्याच जणांनी तिचं गाणं ऐकलेलंही असेल. आणि आज मी जे काही आहे, जे काही दिसतो आहे तुम्हाला, ज्या पद्धतीने बऱ्याचदा मला अरे तुम्ही इतके छान फिट कसे राहता, काय राहता, त्या सगळ्या गोष्टींचं श्रेय मी शिल्पाला देईन. कारण म्हणजे आजही परवाच आमचा एक इंटरव्ह्यू झाला ज्याच्यामध्ये तुम्ही, कारण मी दादरला राहतो आणि तिकडनं ऑल द वे मालाडला शूटिंगला जातो, तर मी दोन्ही वेळेचं जेवणही तिकडेच जेवतो. तर ह्या सगळ्या माझं जे डाएट असतं, माझं जे ओव्हरऑल शिल्पा जी आहे ती सगळ्या बाजूनी माझ्या पाठीशी उभी असते सगळ्याच बाबतीमध्ये आयुष्यामध्ये. आणि तिचं जेवढे म्हणजे तिच्याबद्दल बोलायचं झालं तर मला वेळ कमी पडेल,
पण आज जे काही मी आहे त्यात तिची खूप मोलाची अशी भूमिका आहे माझ्या आयुष्यामध्ये. इनफॅक्ट माझं जर काम नाही आवडलं तरीही ती मला ब्लंटली सांगते, काम आवडलं तरी सांगते, अनेक गोष्टी मला सजेस्ट करत असते की तू हे पाहायला पाहिजेस म्हणजे अजून इम्प्रूव्हमेंट होईल. इवन प्रत्येक एपिसोड राधा प्रेम रंगी रंगलीचा ती पाहते आवर्जून, आणि ती मला त्याच्यामध्ये जर काही आवडलं नाही तर ते नित्यनियमाने सांगते. थोडक्यात काय, जेव्हा सिरियल मधली राधा प्रेमरंगात रंगेल तेव्हा रंगेल, पण तू शिल्पाच्या प्रेमात पूर्ण रंगलेला आहे. अगदी अगदी अगदी. त्यामुळे आता शेवटचा टप्पा आलाय, तर जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील? प्रेक्षकांना मी इतकंच सांगेन की कलर्स मराठी आणि निखिल साने हे तुमच्यासाठी आणि कलर्स मराठीची संपूर्ण आमची टीम हे तुमच्यासाठी एक अतिशय दर्जेदार मालिका घेऊन आलेले आहेत, राधा प्रेमरंगी रंगली नावाची, ज्यात मी प्रेमची भूमिका करतो आहे. आणि आमची संपूर्ण टीम, वीरेंद्र प्रधान आमचे दिग्दर्शक, आरव जिंदाल आमचे निर्माते, गणेश रासने, ते आमचे सगळे कलाकार, आमचे कॅमेरामन, आमचे जेवढे टेक्निशियन आहेत, हे सगळेजणं एका चांगल्या मालिकेची निर्मिती करण्यासाठी झटतायत. दिवस रात्र आम्ही काम करतो आहे आणि निमित्त आणि त्याचं कारण इतकंच आहे की प्रेक्षकांसाठी एक दर्जेदार कलाकृती आम्ही घेऊन यावी. त्यामुळे मी सगळ्या प्रेक्षकांना विनंती करीन की राधा प्रेमरंगी रंगली सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता ही मालिका तुम्हाला पाहायला मिळेल, त्यामुळे नक्की आवर्जून पहा. आणि आजवर माझ्या संपूर्ण कारकिर्दीत माझ्या चित्रपटांवर जसं प्रेम तुम्ही केलं आणि जसे आशीर्वाद मला तुम्ही दिलेत, तसेच आशीर्वाद आमच्या संपूर्ण राधा प्रेमच्या टीमवरती तुमचे असू द्या, इतकीच नम्र विनंती. धन्यवाद सचित, खूप खूप धन्यवाद तू वेळात वेळ काढून आज आमच्या भेटीला आला, आणि तुला खूप खूप शुभाशीर्वाद आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. आणि असाच वेळ काढून आम्हाला भेटत जा. थँक्यू, थँक्यू सो मच. तर आज आपण भेटलो सचित पाटीलला, पुढच्या आठवड्यात अशाच एका गोड आणि छान सेलिब्रिटीला भेटणार आहोत. आज मात्र इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत.